ब्रह्मपुरी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या चिचखेडा येथील भाऊराव दोडकू जांभुळे हा शेतमजूर तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगल परिसरात गेला असता सायगाव जंगलातील राखीव जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज सकाळच्या वेळी घडली. सध्या तेंदूपत्ता संकलन सुरू असून ग्रामीण भागातील शेतमजूर तेंदूपाने गोळा करून रोजगार मिळवत आहेत. नेहमीप्रमाणे चिचखेडा येथील भाऊराव जांभुळे हा शेतमजूर पत्नी आणि काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन तेंदूपाने गोळा करायला सायगाव जंगलात सकाळच्या वेळी गेला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने सदर इस्मावर हल्ला चढवला आणि जागीच ठार केलं. परिसरात या घटनेनं दहशत निर्माण झाली असून तेंदूपाने गोळा करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर लोकांवर याचा फार मोठा परिणाम झाला आहे. यापुढे जंगलात जायचं कसं हाही प्रश्न निर्माण झाला असून लोकांमध्ये वनविभाग आणि शासनाप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला. यापूर्वीसुद्धा पद्मापूर, हलदा, बोडधा, आवळगाव, पोहनपार, चिचगाव, मुरपार, गोगाव आदी गावात अनेक लोकांचे वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभाग आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आलं. वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.